माझे नाव संजय सचिन जाधव असून मी राफणे स्कूल इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. येथे सर्व उपस्थित राहिलेले शिक्षक वर्ग मित्र गण व मान्यवरांना नमस्कार व धन्यवाद. मी आज आपल्या समोर कोरोना काळात मी पहिलेले मनुष्य या विषयी दोन शब्द बोलणार आहे. कोरोना सर्व जगातच ज्याने अहंकार मांडला असावाय. असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झाले, लाखोंचे प्राण गेले, करोडांचे काम गेले, उद्योग धंदे अगदी ठप्प झाले. पण मी एक गोष्ट अनुभवली आणि ती म्हणजे माणुसकी. वय लहान असल्यामुळे माणुसकी हा शब्द मी फक्त ऐकला होता, पण कोरोना काळात ती पाहायला मिळाली. ह्या कोरोनाने अगदी रक्ताची राती लांब केली, पण ह्याच वेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांची पर्वा करण्यास लाखो लोक रात्रंदिवस झटत होती. जमाव एकत्र येऊन हा रोग पसरू नये म्हणून दिवस रात्र रोडवर उभे ठाकणारे पोलीस, रुग्णालयात सर्व रुग्णांना धीर देत करोडांचे जीव वाचवणारे डॉक्टर व सहाय्यक, त्या परिस्थितीत सर्वत्र कीटकनाशकाची फवारणी, गटार व परिसर साफ ठेवणारे सहाफारी, नोकर आणि कर्मचारी, अशा कीटक परिस्थितीत अन्नधान्य व औषधे वाटप करणारे समाजसेवक, मुलांच्या आशेने का असेने होईना, पण कठीण काळात लोकांच्या मदतीला धावणारे राजकारणी, ह्या सगळ्यातच आपणास माणुसकीचं दर्शन होत. कारण त्यांच्याही कुटुंब होतं, त्यांचंही कुटुंब होतं, त्यांचाही जीव होता, पण त्यांनी त्याची अजिबात पर्वा केली नाही. एकीकडे माणुसकीचं दर्शन होत असताना लोकांची निगरगट्टपणाही पाहिला. एक शेजारी जेव्हा आजारी असताना डॉक्टरांकडे घेऊन गेले, त्याच वेळी असताना अगदी विचारपूस करत नव्हता. रुग्णांना दरवाजात बसून दूरूनच विचारपूस करणारे डॉक्टरही पाहिले. लोकांना अशा परिस्थितीत अवघ्या सव्वा भावांमध्ये औषध विक्री करणारी औषधे विक्री पाहिली. एकीकडे माणुसकीचा झरा वाहत असताना काही मंडळी त्याच माझे दोन शब्द बोलून मी इथेच भाषण संपवते. धन्यवाद. जय हिंद.